आधीच्या टायमात आपल्या असायचा तसा इथे मस्त काच पान सुपारी असं ठेवू शकतो असा हा डब्बा आहे. अजून मला एकदम नक्षीकाम बारीक दिसेल. पंचधातू मध्ये एवढी येत नाही बट आम्ही याच्यासाठी स्पेशली बनवली आहे. म्हणजे इथे कन्यादानाची वस्तू आपल्याला भेटेल, वास्तू शांती असो, गृहप्रवेश असो किंवा अगली आणि सिल्वर कोटिंग आहे का? बर्थडे येतोय तर मम्मी साठी पण गिफ्ट देऊ शकतो. याला कलई म्हणतात हे आम्ही करतात. इकडे पूर्ण गोल्ड गेली आहे, 5 इयर्सची गॅरंटी आहे याची, म्हणजे गोल्ड. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची चेडवा. आज मी आली आहे दादर वेस्ट मध्ये. दादर वेस्ट मध्ये एक असं शॉप आहे जे होलसेलर शॉप आहे, जे आहे तांबे पितळे सिल्वर कोटिंग आणि पंचधातूच्या मूर्त्या असलेलं शॉप. आणि हे शॉप खूप जुनं आहे, 1975 पासून हे शॉप इथे आहे. आणि ह्या शॉप मध्ये कसं यायचं, ह्या शॉपचं जे नाव आहे BM शाह अँड को आणि ऍड्रेस जो आहे शॉप नंबर 3 मेहता सदन बिल्डिंग भवानी शंकर रोड. ह्या शॉप मध्ये काय आणि अजून आपल्याला काय व्हरायटी बघायचे ते नक्की तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायचं आहे. माझा हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर खाली बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण ज्यांचं शॉप आहे त्यांच्याशी संपर्क करूया. हे दादा आहेत आशिष जे. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. अच्छा दादा, तुमचं हे जे शॉप आहे खूप जुनं आहे दादर मधलं, बहुतेक लोकांना माहितीच आहे पण ज्यांना नाही माहिती या व्हिडिओद्वारे माहिती पडेल. तर आता आपण सुरुवात जी करूया ना ती ह्या पंचधातूंच्या मूर्त्यांपासून करूया. ही सुंदर अशी आहे ना अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे, स्वामी समर्थ आहे. काय रेंज पासून तुमच्याकडे चालू धातूच्या मूर्त्या? 500 रुपये पासून स्टार्ट आहे. जसं की हे स्वामी समर्थ दादाची, स्वामी समर्थची मूर्ती 150 ला आहे. अच्छा. हा आणि हे जे छोटे छोटे आहेत इथे हे 20 रुपीज 25 रुपीज हे सगळे रेंजचे. याच्यामध्ये आपण चंदन उघडून लावू, साखर ठेवू शकतो, हळदी कुमकुम वगैरे. आणि हे जे छोटे छोटे दिवे ते, हे दिवे म्हणजे हे दिवा आपल्या 25 रुपीजचे आहे, हे 30 रुपीजचे आहे. म्हणजे स्टार्टिंग रेंज 20 25 30 त्या रेंजची वस्तू आहे सगळे. अच्छा, आता हे तुमचं होलसेलर शॉप आहे, ह्या होलसेलर शॉप मध्ये आपण घेऊ तेवढे आपल्याला क्वांटिटी भेटेल आणि डिस्काउंट पण असणार होलसेलर आहे. हो आम्ही लास्ट इयर पासून होलसेलच करत होतो, आम्ही रिटेल करत नव्हता बट फ्रॉम दिस इयर टुवर्ड्स वी हॅव स्टार्टेड रिटेलिंग ऑल्सो. आम्ही रिटेल पण स्टार्ट केले. आता रिटेल कस्टमर्सला आम्ही अटेंड करतात, म्हणजे 6 पीस 2 पीस क्वांटिटी आम्ही देतात. आणि हे छान असं तामण आहे, ह्याच्यात पण साईज सगळे. हा हे सगळे लग्न आंदण मध्ये कन्यादान मध्ये वगैरे सगळे लागते, पूर्ण भांडी भेटते. कन्यादानचा पूर्ण जो सेट आहे तो तुम्ही पूर्ण सेट इथे देता? आणि काय म्हणजे स्टार्टिंग तरी असेल? तामण 150 रुपये स्टार्टिंग रेंज आहे, 150 आणि तांब्या 100 रुपये स्टार्टिंग रेंज आहे. आणि दादांकडे ही सुंदर समई आहे, हे रिमूव्ह ही करता येते ना? हो हे रिमूव्ह होते. त्याला 3 हे आहे फोल्डिंग आहे, हे 1 फोल्डिंग आहे, हे सेकंड फोल्डिंग आहे आणि ही थर्ड फोल्डिंग. म्हणजे हा फोल्डिंग करून आपण ठेवू शकतो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला साईज भेटेल. साईज भेटते एवढ्या पासून 6 फूटची समय आपल्याकडे भेटेल. आणि ह्याच्यात पण आपण क्वांटिटी वाईज ऑर्डर करू शकतो. नाही रेडी भेटेल, ऑर्डर करायची गरज नाही, एकदम रेडी. काही पण वस्तू 6 फूटची समय सांगा, 5 फूटची समय सांगा, कोणती पण समय पाहिजे रेडी भेटेल आमच्याकडे. अच्छा, तर दादांकडे ह्या आपण ज्या तांबे पितळेच्या किंवा पंचधातूच्या वस्तू आहेत या ज्या आहेत त्या 20 रुपये पासून स्टार्ट होतात, ते आपण घेऊ त्या रेंज पर्यंत. तसं दादांकडे आपण अजून बऱ्याच इथे ना पितळेच्या ज्या वस्तू आहेत त्या बघायलाही आपल्याला मिळतील, त्या आता आपण जाणून घेऊया. आता आपण शॉप मध्ये असं ह्यांच्याकडे बरेच असे ग्लास आहे, मग आहेत, परत कप अशी आहे पितळेची, तर ह्याच्याबद्दलही जाणून घ्या. दादा काय हे प्राइस रेंज आहे याची? आता तांबेचा ग्लास तुम्हाला 80 रुपीज पासून स्टार्टिंग रेंज आहे. अच्छा. पितळचा ग्लास 100 रुपीज स्टार्टिंग रेंज आहे. अच्छा. आणि हा तुमच्याकडे मला युनिक असा लोटा दिसतोय, सॉरी, ह्याच्यावर मीनाकारी वर्क केलंय, खूप छान आहे. ह्याची काय प्राइस रेंज आहे तरी? हे 350 आहे. 350 ओके. अच्छा. आणि हे जे कासव आहे आणि हे प्लेट आहे ती? हे कासव आणि प्लेट 200 ची रेंज, 200 च्या रेंज मध्ये. वा छान आहे. दादांकडे असंही आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी पाहिजे नसेल तर तेही इथे मिळेल. हे मग आहे, हल्ली अशा मग मना सकाळी सकाळी पाणी पिलं जातं. पण दादा तुमच्याकडे कलई केली जाते? कलई केली जाते आमच्याकडे, कलई करतात. तुमची काही जुनी भांडी असेल त्याला आम्ही पॉलिश पण करतात. कलई पॉलिश सगळं होतं. ओके. मूर्त्यांना वगैरे पॉलिश करायची आहे, एकदम जुनी मूर्ती असेल तुमच्या घराची
त्यांना पॉलिश करायची. मूर्त्यांचं पूर्णच म्हणजे डोळे हा वगैरे असे दिसत. आता एक मूर्ती दाखवतो, जुनी मूर्ती आहे, त्याला आम्ही पॉलिश केली आहे. मी दाखवतो. अच्छा, आता हे गणपतीची मूर्ती आहे, याला आम्ही गोल्ड पॉलिश केली आहे. अरे वा, छान आहे. पूर्ण गोल्ड केली आहे. पूर्ण गोल्ड केली आहे. 5 इयर्स ची गॅरंटी आहे याची. म्हणजे गोल्ड गेला की शायनिंग कमी झाली तर आम्ही तुम्हाला परत करून देणार. 5 इयर्स ची याची गॅरंटी आहे. आणि त्याचं कसं म्हणजे मूर्ती असेल तशी प्राइस तुम्ही? हा, ते त्याच्यावर आहे. किती मोठी मूर्ती आहे त्याच्यावर रेट असते. अच्छा, आता दादा इथे बॉटल्स आहेत. ओरिजिनल आहे, फक्त त्याला हे केली आहे कलर कोटिंग. तांब्याचा? पूर्ण तांबा, 100% प्युअर तांबा. काय प्राइस रेंज पासून आहे आपण? बॉटल म्हणजे तुम्हाला स्टार्टिंग रेंज 275, 275 रुपये. 275 रुपये, कमीत कमी 275, कमीत कमी 250 रुपये वाली पण आहे. हे 250 रुपये वाली पण आहे. अच्छा, हा. आणि हे छास वगैरे किंवा असं? हे 175 ची रेंज. 175, छान आहे. आणि दादा हे जे पुढे रूम मध्ये बेडरूम मध्ये वगैरे नाईट बेडरूम चार्ज आहे, काय प्राइस आहे? हे बेडरूम चार्ज तुम्हाला पडेल 280 रुपयाला. 280 रुपीज, एवढं स्वस्त. मग एक सिंगल पीस घेतला तरी? सिंगल पीसच्या तुम्हाला 20 रुपये जास्त लागणार, 300 रुपीज लागणार. बाकी हे क्वांटिटीच्या मी रेट सांगितलं. ओके ओके. आणि हा जो जार आहे तो पितळेचा, तांबेचा जार वगैरे, ही 1000 रुपीज ची रेंज आहे. अच्छा, आणि सिंगल जर घ्यायचं आहे तर ह्याच्यात पण आपल्याला थोडे पैसे जास्त द्यावे. ओके, छान नक्षीकाम केलंय आणि खूप हेवी आहे पितळेचा असून सुद्धा. ह्याची काय प्राइस रेंज आहे? ही 1500 ची. 1500 म्हणजे होलसेल मध्ये? होलसेल म्हणजे रिटेल मध्ये पण काय एक पीस घेऊ शकतात, काही इशू नाही. मोस्टली कसं असतं, होलसेल घेणारे हे शॉप वालेच असतात आणि जे रिटेल वाले असतात आमच्यासारखे असतात की एक पीस पाहिजे नसतो, तर तसंही तुमच्याकडे अवेलेबल? हो हो, आम्ही देतात. या वर्षापासून आम्ही चालू केलं आहे रिटेल वगैरे. तर असेही तुमच्याकडे अवेलेबल? हो, क्वांटिटी मध्ये पण भेटेल. चार जे स्टॉल असतात त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे. आणि दादा हे जे आहे याला वाइन ग्लास? वाइन ग्लास हा जो आहे सिल्वर कोटिंग मध्ये आणि खाली पितळ आहे. पितळ, पूर्ण पितळ आहे. पितळावर सिल्वर कोटिंग केली. वा, आणि काय प्राइस आहे याची? ही आपल्याला पडते 450 ची. 450 ला सिंगल पीस. अच्छा, आणि ह्याच्यात सेट जर घ्यायचा असेल 6 पीसचा तर तोही अवेलेबल? सेम रेट, हा अवेलेबल आहे. आता दादांकडे आपण एक खालच्या व्हरायटी बघूया. ही सगळी कुकिंग रेंज आहे, हाऊस कुकिंग वेअर रेंज आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला टोप, पितळेचे टोप वगैरे भेटेल. चहा बनवण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी पितळेचे टोप येते. मी टोप दाखवतो तुम्हाला पितळेचे. अच्छा, आता हे पितळेचे सर्व टोप? हे पितळेचे टोप आहे. असं 3 सेट, 8 सेट, 6 सेट भेटेल तुम्हाला, जसं पाहिजे तसं. अच्छा, म्हणजे हे सेट वाईज आपल्याला भेटून जाते? हो हो, तुम्हाला साईज जे पाहिजे ते अवेलेबल आहे. प्लेट ही त्याच्यावर भेटेल? हो हो, त्याच्यावर प्लेट पण आहे. आणि हे जे पूर्ण कलई कलई गेलेली आहे, याला कलई म्हणतात. हो, हे तर कळलं, कलई खूप छान आहे. याला कलई म्हणतात, हे आम्ही करतात इकडे कलई. आणि नंतर तुम्हाला कुकवेअर मध्ये हे हांडी वगैरे भेटेल तुम्हाला. अच्छा, सब्जी ठेवण्यासाठी, हे बिर्याणी बनवायच्या साठी किंवा पण चावल दाल फ्राय वगैरे बनवण्यासाठी हे वस्तू. काय रेंज आहे जे सिंगल पीस ची? हे म्हणजे समजा ही वस्तू तुम्हाला 2500 आणि हेवी पण तेवढं. हा, हेवी पण आहे. त्याच्यामध्ये थोडी हलकी क्वालिटी पण आहे, बट आम्ही प्रिफर करणार की तुम्ही चांगलीच घ्या. आतापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये पितळेचा डबा मसाल्याचा बघितला, ह्यांच्याकडे अजून एक मला असा डबा दिसलाय, खूप सुंदर आहे. हा बघा, याच्यामध्ये स्टीलच्या वाट्या आहेत आणि हा लाकडाचा आहे. पण करू बघा किती छान आहे. आणि खराब नाही होत? खराब नाही होत. अच्छा, काय प्राइस रेंज आहे जी? ही पडते 1150. 1150. अच्छा, कोणाला जर असाही पाहिजे असेल तर हेही ऑप्शन दादाकडे अवेलेबल आहे. त्याचबरोबर इथे असा पूर्ण सेट आहे टीचा, ट्रे विथ किटली आणि 2 कपबशा. अजून एक बघायचं झालं तर पानाचा असा डब्बा आहे, आजीच्या टायमात आपल्या असायचा तसा. इथे मस्त कात, पान, सुपारी असं ठेवू शकतो असा हा डब्बा आहे. अजून बरेच असे डब्बे आपल्याला बघायला भेटतील. आणि पुढे जर बघायचं झालं तर हा एक डब्बा आहे ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवण्यासाठी. बघा किती छान डब्बा आहे. स्क्वेअर मध्ये पण आहे? स्क्वेअर स्क्वेअर मध्ये मसाला शेप डब्बा आहे. याच्यात आपण काही ठेवू शकतो, काही पण ठेवू शकतो. त्याच्यामध्ये 4 वाली पण आहे, 8 वाली वाटी पण आहे. स्क्वेअरच्या बॉक्सचे पडते 1850. 1850. अच्छा,
बऱ्याच इथे आपल्याला ना व्हरायटी बघायला भेटतील मसाल्याच्या डब्याच्या पण. त्याचबरोबर इथे थोड्या मूर्त्याही आहे. 50 रुपयाची रेंज आहे, 1850 ची रेंज. रेझिनची मूर्ती, रेझिनची रेझिनची मूर्ती मध्ये तुम्हाला एकदम नक्षीकाम बारीक दिसेल. अच्छा, पंचधातू मध्ये एवढं बारीक काम नसते, पण हे जे रेझिन मध्ये हे जे काम दिसते तुम्हाला एकदम बारीक काम. अच्छा, हे रेझिन मध्ये बारीक काम आहे. अच्छा, सुंदर आहे. लक्ष्मी माता, त्याशिवाय सरस्वती माता आहे, बुद्धीची दाता, आणि काली माताचे तर मला खूप आवडली. सुंदर मूर्ती आहे, अशी मूर्ती मी पण बघितली नव्हती. खूप सुंदर आहे काली माताची मूर्ती, आणि बऱ्याच अशा इथे मूर्त्या आपल्याला बघायला भेटतील. आणि ह्याची प्राइस रेंज प्रत्येकाची वेगवेगळी. हो, वेगवेगळी आहे. 1850, 2000, 2500, 3000 सगळे वेगवेगळी. ओके. अजून एक दादांकडे मी असा आयटम बघितला जो मुकवास आपण म्हणजे बडीशेप वगैरे ठेवली तर त्यासाठी पण आहे. हा लहान मध्ये आणि हा थोडा मोठा मध्ये, हे मोठ्या असे दोन आहे. आणि हे ओपन होतात ना? हो, ओपन होतं. असाही ओपन होतो. इतना भरली तरी चालते, इतना भरली तरी चालते, इतना भरली आणि हे लावलं की इतना ओपन करायचं. छान आहे. काय प्राइस आहे ह्याची? ही बॉटल पडते 450. 450. ओके. आणि बऱ्याच असे इथे व्हरायटी आहे. त्याचबरोबर हे मीनाकारी वर्क केलेलं टिफिन आहे. खूप छान वाटत, युनिक वाटत. कोणाला गिफ्ट वगैरे पण द्यायचं असेल तर छान आहे. त्याच्यामध्ये साईज आहे, हा 1, 2, 3 अशा साईज आहे. साईज इथे अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे इथे कडीचे डबे आहेत, छोटी साईज, मोठी साईज, टिफिन 3 सेटचा, 4 सेटचा, आणि थोडा हेवी मध्ये पाहिजे असेल तर तसाही इथे अवेलेबल आहे. हे एक बाउल आहे ज्याच्यामध्ये आपण लोणचं किंवा चटणी असं ठेवू शकतो. खूप छान आहे. डबे हँडवर्क केलेले, हँडवर्क केले, हँडवर्क खूप सुंदर आहे याच्यावर. खूपच छान हँडवर्क केलेले, नक्षीकाम पूर्ण छान आहे दादा याच्यावर. काय प्राइस रेंज आहे ह्याची तरी? ही स्टार्टिंग रेंज 1000 रुपीज आहे. 1000 रुपीज स्टार्टिंग रेंज. अच्छा, आणि ह्या सगळ्या केटल्स? ही केटल स्टार्टिंग रेंज 1800 आहे. 1800. अच्छा, त्याचबरोबर दादांकडे असं सिल्वर कोटिंग केलेले प्लेट्स, पाण आहे जे पूजे लागतं, अगरबत्ती लावण्यासाठी घंटी आहे, एक छोटीशी वाटी आहे प्रसादासाठी, आणि दोन असे दिवे आहेत. एक तुपाचा किंवा एक तेलाचा दिवा आपण लावू शकतो. आणि ह्याची कोटिंग जी आहे ती अजिबात खराब होत नाही, राईट? अशी कोटिंग आहे. अजून एक तुम्हाला इथे दिसेल, हा ही सुंदर आहे सेट सिल्वर कोटिंग मध्ये. आणि इथेही आता आपण पितळेच्या सेट मध्ये वळूया. हे पितळेचे सेट आहे, याच्यामध्ये सुंदर अशी डिझाईन केली बघा दादांनी. आणि हे सुंदर असे ना सेट आहे, मस्त आहे. हा स्क्वेअर शेप, हँड इचिंग आहे, कॉपर क्रोम आहे. क्रोम आहे. अच्छा, म्हणजे आतमध्ये स्टील आहे आणि बाहेर कॉपर क्रोम आहे. हे ब्रास आहे, इवन दिस इज ब्रास. हे ब्रास आहे, हे कांसेचे आहे, कासाचे आहेत ते सगळे. थोडे डिझाईन मध्ये आणि थोडे प्लेन मध्ये पण कांसेचे आहे. याची काय प्राइस रेंज आहे पूर्ण सेटची तरी? कांस्याचे सेट 3000 रुपीज स्टार्टिंग रेंज. स्टार्टिंग रेंज. अच्छा, हे थोडे हेवी असतात तांबे पितळ. हा, कांस्यामध्ये आमच्याकडे 3000 रुपीज स्टार्टिंग रेंज आहे आणि लास्ट रेंज आहे 8500. अच्छा अच्छा दादा, मी आता बघितलंय ते उर्ली मध्ये पण तुमच्याकडे बरेच ऑप्शन आहे. पण ह्या ज्या उर्ली आहेत ह्याला स्टँड आहे, स्टँड हे हाती उरली म्हणतात याला. सगळ्यात मोठी साईज असलेला आहे ना हाती उरली. हाती उरली छान आहे. मंदिरामध्ये जास्त बघायला आपल्याला. हा, हे डेकोरेशन साठी, घरात वगैरे याच्यामध्ये अभिषेक पण होतो देवाचा. मूर्ती ठेवून अभिषेक. अच्छा, हे मोर मध्ये? हा, हे पिकॉक. पिकॉक स्टाईल खूप छान आहे पिकॉकचे पण. आणि असे नॉर्मली आपल्याला भेटतात दादा. तुमच्याकडे गिफ्ट पॅकिंग साठी पण बरेच मला इथे ऑप्शन दिसतात. हे जे आहेत हे गिफ्ट पॅकिंगचे आहेत. हो, हे गिफ्ट पॅकिंग. याच्यामध्ये पण हे एलिफंट शेपच आहे. अच्छा, स्मॉल साईज आहे. स्मॉल मध्ये उरली आणि सिल्वर कोटिंग आहे का? सिल्वर. वाव, छान आहे. याचा सेट आहे पूर्ण सेट. कोणा आता मदर डे येतोय तर मम्मी साठी पण गिफ्ट देऊ शकतो. खूप छान आहे. याच्यामध्ये एक सिल्वर वाला मॉडेल तुम्हाला दाखवला मी, एक गोल्ड वाला मॉडेल दाखवला. हे 2-in-1 आहे, सिल्वर कम गोल्ड. ओके, खूप छान आहे. हा पण सेट याच्यावरती असेल लेडी असेल. आणि त्या लीडला पण हत्ती आहे. हा, लीडवर पण एलिफंट आहे. वा, छानच आहे. इथे लॅम्प पण आहे अशाही पॅटर्न मध्ये. आणि हाही एक आहे
सुंदर आहे, मंदिर देवा म्हणतात, मंदिर देवा हे आतमध्ये दिवा आहे, याचा डोर आहे ओपन क्लोज करायचा, हँगिंग आहे, हँग पण करू शकता तुम्ही, ठेवू पण शकता असे, आपण असं ठेवू शकतो हो, याच्यामध्ये साईज येते लहान मोठी सगळे साईज येते, देव वगैरे ठेवायला, छोटस एखाद देवाची मूर्ती ठेवू शकता याच्यामध्ये, हे मी शिवपरिवार ठेवतो हा शिवपरिवार, छान वाटतं एकदम मूर्ती, तर हे सर्व माठ आहेत, ह्याची प्राइस रेंज आपण घेऊ तसे वेगवेगळ्या टाइप मध्ये, तांब आहे, पितळ आहे, तांबाचे जे माठ आहे त्याची स्टार्टिंग रेंज आहे 1000 रुपीज आहे आणि लास्ट रेंज 12000 रुपीज आहे, हा माझ्याकडे सगळे रेंज आहे, नॉर्मल रेंज आहे, प्रीमियम रेंज आहे, सगळे भेटेल तुम्हाला याच्या, अच्छा अच्छा, आणि दादा हे ना तडका देण्यासाठी पण खूप छान आहे, हो हे पितळेमध्ये हेवी आहे ना, हो बरच हेवी आहे हे, आणि आतमध्ये खूपच कलई केलेली आहे, कलई केलेली आहे, कलई केली, आणि हा पॅन आहे त्याच्यात मस्त भाजी वगैरे शिजवून, पॅन पण कलई केलेली आतमधून आणि बाहेरून लीड आहे, याला नॉर्मली फ्राय पॅनला लीड येत नाही, बट आम्ही याच्यासाठी स्पेशली बनवली आहे, हो त्याचं हँडलही खूप, हा हँडल पण ब्रासचं आहे, ब्रासचं आहे, आणि एक नवीन वस्तू जी आम्ही या वर्षी बनवली आहे, अजून एक बनवली आहे, अच्छा हे कुकिंग, हा हे कुकिंग साठी, कुकिंग साठी, वाव छान आहे, याच्यात जर बिर्याणी वगैरे करायची किंवा खीर वगैरे करायची तर त्यासाठी खूप छान आहे, खूप छान आहे त्याच्यासाठी स्पेशली, अच्छा दादा मला ह्याचही प्राइस सांगा तुम्ही, ही तडका पॅन 1350 आहे, 1350 एवी पण तेवढाच आहे, आणि हा जो पॅन आहे तो याच्यामध्ये व्हरायटीज येते, हे समजा ना 1500 पासून स्टार्टिंग रेंज आहे, अच्छा 1500 पासून स्टार्टिंग रेंज आहे, तर हे दादांचं जे शॉप आहे ना खूप जुनं आहे, आणि दादांचं जसं मी सुरुवातीला सांगितलं 1975 पासून यांचा शॉप आहे दादर मध्ये, आणि ह्या शॉप मध्ये सगळंच आपल्याला होलसेल मध्ये भेटतं, आणि एक त्यांनी आता चालू केलंय की ते आपल्याला सिंगल पीसही देतात, तर तेही घेण्यासाठी तुम्ही ह्या शॉप मध्ये व्हिजिट करू शकता, त्याचबरोबर दादांकडे ह्या अशा कळशा आहेत ज्या कन्यादानासाठी आपल्याला द्यायला लागतात, तर कन्यादानाचा पूर्ण सेटही इथे तुम्हाला बनवून भेटेल, तर तशी इथे अवेलेबल आहे, दादा तरी काय रेंज आहे ह्या ह्या हंडा कळशीची, 1050 रुपये किलो स्टार्टिंग रेंज आहे, अच्छा नंतर जशी रेंज तुम्ही जे वस्तू घेतली त्याच्यावर, त्याच्यावर म्हणजे इथे कन्यादानाच्याही वस्तू आपल्याला भेटेल, वास्तू शांती असो, गृहप्रवेश असो, किंवा अजून आपल्याकडे काही म्हणजे प्रोग्राम असो, त्यासाठी होलसेल मध्ये जर तुम्हाला जर दादर मध्ये शॉप पाहिजे नसेल तर नक्की या शॉपला व्हिजिट करा, दादा आता तुम्ही सांगा ह्या शॉप मध्ये कसं यायचं, हे शॉप मध्ये तुम्हाला जर तुम्ही ट्रेन मध्ये येतात तर कबूतरखाना पासून 2 मिनिट वॉकिंग डिस्टन्स आहे, HDFC बँक, हा एक्स्ट्रा लागेल, एकदम जवळ आहे, आणि हे सर्वात जुनी हे माझी दुकान आहे, नेक्स्ट इयर याचे 50 इयर्स आमचे पूर्ण होणार, नेक्स्ट इयर 50 रेंज पूर्ण होणार आहे, नेक्स्ट इयर तुम्हाला अजून पण खूप चांगली ऑफर्स भेटेल आणि नवीन व्हरायटीज पण भरपूर भेटेल तुम्हाला, हे HDFC बँक आहे भवानी शंकर रोड बरोबर त्याच्या समोर थर्ड नंबरची दुकान आहे, तिसरी नंबरची दुकान आहे, आणि दादांचं कार्ड आहे, या कार्डवर सगळे डिटेल्स आहे, तर दादांना तुम्ही या शॉप मध्ये येऊन नक्की व्हिजिट करू शकता, आणि हा यांचा ऑनलाईन काही सपोर्ट नाही, कारण व्हिडिओ मध्ये विचारलं जातं ऑनलाईन सपोर्ट आहे का, तर ह्यांचा ऑनलाईन काही सपोर्ट नाही, तुम्हाला प्रत्यक्ष तिथे यायचं आहे, तुम्हाला जे पण आहे ते काही चूज करायचंय आणि त्याप्रमाणे तुम्हाला इथे मिळून जाईल, हा ऍक्च्युली काय आमच्या होलसेलचं काम आहे तर आम्हाला एवढी वेळ नाही की आम्ही ऑनलाईन तुम्हाला काही पण वस्तूचे रेट्स वगैरे काही पण डिटेल्स वगैरे आम्ही नाही देऊ शकतो, पण दादर मध्ये आल्या तर हे इझिली शॉप मिळून जाईल जिथे, तर दादांची डिटेल्स मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन मध्ये आणि नक्की ते व्हिजिट करा, धन्यवाद दादा, आता तुम्ही हे जे व्हिडिओ बघून आले, कोणी पण कस्टमर हे व्हिडिओ बघून आले त्यांच्यासाठी आमच्याकडे स्पेशल डिस्काउंट आणि स्पेशल ऑफर्स पण आहे, तुम्ही काही पण वस्तू परचेस केली तर आम्हाला हे व्हिडिओ दाखवायचे की म्हणजे हे व्हिडिओ बघून आम्ही आले तर आम्ही हे स्पेशल डिस्काउंट अँड ऑफर्स प्रोव्हाइड करणार तुम्हाला, तर तुम्हाला ही ऑप्शन दादा इथे प्रोव्हाइड करतात, हा व्हिडिओ बघून तुम्ही आला तर तुम्ही नक्की सांगा हा माझा व्हिडिओ बघून आलात, मुंबईची चेडवा हे माझ्या चॅनलचं नाव आहे, तुम्हाला नक्कीच ऑफर आणि डिस्काउंट इथे मिळून जाईल, you
तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल, स्किप न करता. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होलसेलर शॉप दादरमध्ये जे फेमस आहे ते आज मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला ह्या शॉपमध्ये नक्की यायचंय, नक्की भेट द्या. भरपूर सारे ऑफर्स असतात, त्याचाही तुम्ही लाभ घ्या. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.